33चा आकडा आता येतो आहे. मी सकाळी कालपासून पाहतोय ते. खरं म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ज्या प्रकारचा अपघात आहे ती पूर्णपणे बेफिकिरी, निग्लिजन्स म्हणतो आपण त्याला. तीन रूटवरून तीन गाड्या आलेल्या आहेत आणि एकमेकांना टक्कर झालेली आहे. स्वतः रेल्वे मंत्री ओरिसाचे आहेत, स्वतः रेल्वेमंत्री वैष्णवे ओरिसाचे आहेत. चांगली गोष्ट आहे, पण नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. इतिहास आहे, लालबहादूर शास्त्रीने राजीनामा दिला आहे रेल्वेचा अपघात झाल्यावर. माधवराव महाराज शिंद्याने दिलेला राजीनामा अशा प्रकारच्या घटना घडल्यावर. राजीनामा द्या सर. सर सर शेवटचा प्रश्न, गोपीनाथ मुंडेंचा स्मृती दिन आहे, 2 दिवसापूर्वी पंकजाताईंचं आपण वक्तव्य ऐकलेलं होतं, आजच्या दिवशी काय बोलतो? गोपीनाथरावांची आम्हाला नेहमी आठवण येते. भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात मुंडे साहेबांसारखं बुलंद नेतृत्व झालं नाही आणि होणार नाही. पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीची देखील ऑफर आहे भाजपा, माहीत नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घालायचा समर्थ त्यात मुंडे साहेबांच्या कन्या आहेत.